नमस्कार, विजन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी तेजल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या भागात आपण नववी विज्ञान ब्रिज कोर्सची टेस्ट नंबर 3 समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न, कम्प्लीट द कोरिलेशन. इफ अमीबा इज प्रोटिस्टा देन व्हॉट इज बॅक्टेरिया? बॅक्टेरिया इज मोनेरा. इफ कंपास इज इन मॅग्नेटिक नीडल देन व्हॉट डज डोरबेल शोज? इट शोज इलेक्ट्रोमॅग्नेट. Look at the diagrams and identify the type of chemical bond present in the given molecules. The first figure मधला bond आहे covalent bond. बघा तिथे electrons share झालेले नाहीयेत, त्यांची bonding तशीच आहे. पण next figure मध्ये iconic bond आहे, electrons share झालेले आहेत. Next, give scientific reasons. First, beautiful designs can be made using kaleidoscopes. The reason is because kaleidoscope does not repeat its design, also designs from it are different. म्हणजे kaleidoscope मधले जे designs असतात त्या त्याच त्याच येत नाही आणि त्या थोड्याशा वेगळ्या असतात. म्हणून मग kaleidoscope काय होतं तर ब्युटिफुल डिझाईन्स फॉर्म होतात. नेक्स्ट, वी शुड ऑलवेज कव्हर आर नोज वाईल स्नीझिंग. तर आन्सर इज वाईल स्नीझिंग ड्रॉपलेट्स कम आउट ऑफ माउथ अँड नोज. म्हणजे काय होतं, आपण शिंकलो किंवा खोकललो तर विषाणू एक प्रकारचे बाहेर पडत असतात ड्रॉपलेट्सच्या फॉर्म मध्ये, विच गो इन टू द एअर आणि ते हवेत जातात. थ्रू विच इट कॅन बी स्प्रेड टू अदर पीपल्स टू, मग हवेच्या मार्फत काय होतं इतर लोकांमध्ये सुद्धा ते जाऊ शकतात. अँड हेन्स टू प्रिव्हेंट इट, मग आता त्यांना प्रतिबंध घालायचा म्हणून वी मस्ट कव्हर द नोज अँड माउथ ड्युरिंग स्नीज. म्हणून मग शिंकताना आपण काय करायचं, नाक आणि तोंड झाकून घ्यायचं. नेक्स्ट, विच गॅसियस ऑक्साईड्स आर गेटिंग मिक्स्ड विथ द एअर. ही जी आकृती दाखवली आहे या आकृतीमधून आपल्या लक्षात येईल की कारखान्यामधून धूर बाहेर पडतोय, त्यातून काही गॅसियस ऑक्साईड्स बाहेर पडतात. तर ते कोणते आहेत? ते आहेत कार्बन डायऑक्साइड, सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. विच ऍसिड विल बी फॉर्म इन द ऍसिड रेन. मग ऍसिड रेन तयार होईल. बघा, ते जर ढग विषारू गॅसेसचे बनले तर काय होईल, ऍसिड रेन पडेल. मग तो ऍसिड रेन कसला असेल तर सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड. एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ ऍसिड रेन. याचा काय परिणाम होईल तर पाण्याची ऍसिडिटी वाढून जाईल आणि मातीतली सुद्धा ऍसिडिटी वाढून जाईल, कारण ते पाणी मातीत आणि जे जमिनीखालचं पाणी असतं त्याच्यात मुरेल आणि त्याच्याने काय होईल तर सगळीकडे करोजन होईल. व्हॉट विल वी डू टू अवॉइड सच अ पोल्युशन. मग असं प्रदूषण अवॉइड करण्यासाठी काय करावं लागेल तर वी नीड टू डिस्पोज वेस्ट अँड टू कंट्रोल पोल्युशन. मग आपण जो कचरा करतो त्याचं डिस्पोजल नीट होत नाही तर त्याचं डिस्पोजल नीट करावं लागेल आणि प्रदूषण आपल्याला नियंत्रित करावं लागेल. नेक्स्ट आहे, चार्ट दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रोकॅरियोटिक अँड नेक्स्ट काय आहे तर युकॅरियोट्स. आणि प्रोकॅरियोटचा प्रकार काय आहे, मोनेरा. आणि युकॅरियोटचा प्रकार काय आहे तर प्रोटोजोआ, फंगाय आणि प्लांटिंग. नेक्स्ट, द नेमिंग डन फॉर द गिव्हन डायग्राम इज रॉंग. इथे आपल्याला रॉंग नेमिंग दिलेली आहे या डायग्रामसाठी. आयडेंटिफाय द मिस्टेक्स अँड करेक्ट इट. तर मग आपल्याला ते करेक्ट करायचं. तर फर्स्ट आयसोटोनिक नाहीये, फर्स्ट आहे हायपरटोनिक. सेकंड हायपोटोनिक नाहीये, ते आहे आयसोटोनिक. थर्ड हायपरटॉइक नाहीये तर ते आहे हायपरटॉनिक, हायपोटॉनिक. यानंतर राईट द करेक्ट ऑर्डर ऑफ द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टार्स. म्हणजे स्टार्सचं कसं फॉर्मेशन होतं याची प्रोसेस सांगायची आहे. तर प्रोसेस आहे, फर्स्ट इज करेक्ट, द टेम्परेचर अँड डेन्सिटी इन्क्रीजेस, तापमान वाढेल आणि घनता वाढेल. त्यानंतर आहे डेन्स स्फिअर ऑफ हॉट गॅसेस फॉर्म. म्हणजे चौथा पर्याय दोन नंबरला येईल. हॉट गॅसेसची घनता चा एक बॉल तयार होईल. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी जनरेशन स्टार्स. मग अणुऊर्जा तयार होऊन जाईल त्या स्टार्समध्ये. त्यानंतर द गॅसेस स्फिअर बिकम्स सेल्फ ल्युमिनस. म्हणजे थर्ड ऑप्शन शेवटी. त्यानंतर एक्झाम्पल्स द्यायचे आहेत, सबस्टन्सेस दॅट कॅन बी डिग्रेडेड नॅचरली. मग बघा, नॅचरली लोखंड आणि लाकूड यांचं डिग्रेडेशन होतं आणि मीडिया थ्रू विच द साऊंड कॅन पास. म्हणजे ध्वनी ज्याच्यातून पास होईल असं मीडियम आपल्याला सांगायचं. तर बघा, सॉलिड मधून पण जातं, लिक्विड मधून पण जातं आणि एअर मधून पण साऊंड जातो. सॉलिड मधून जास्त मोठ्या आवाजात जातो. इथे फिगर दिलेली आहे आणि त्यांच्यातला फरक सांगायचा आहे. तर बघा, फिगर ए मध्ये आपल्याला लक्षात येईल की रिफ्लेक्टेड रेज फ्रॉम स्मूथ सरफेस इज पॅरलल टू इच अदर. दिस इज द रेग्युलर टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. पण फिगर बी मध्ये काय दिसेल, तर फिगर बी मध्ये दिसेल रिफ्लेक्टेड रेज फ्रॉम रफ सर्फेस इज नॉट पॅरलल टू इच अदर. ते पॅरलल दिसतात का? नाही. दिस इज द इरेग्युलर टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. आता
काय होईल असं त्यांनी विचारलंय. जर ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स इज टेकन, जास्त जास्त आपण पेन किलर्स घेतल्या तर काय होईल, त्याने असं होईल की आपल्याला डोकेदुखी वाढू शकते, स्नायूंची दुखी वाढू शकते, नैराश्य म्हणजे डिप्रेशन येऊ शकतं, स्ट्रेस येऊ शकतो, अँझायटी येऊ शकते आणि चिडचिडेपणा म्हणजे अँगर पण वाढू शकतो. त्यानंतर करंट कॅरिंग वायर अँड बल्ब आर कनेक्टेड बिटवीन इलेक्ट्रिक बेल्स इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. तर जी वायर करंट नेणारी वायर असते ती आणि बल्ब एकमेकांना का जोडलेले असतात, तर त्याचं कारण आहे बल्ब हा रेझिस्टन्सचं काम करत असतो. म्हणजे वायरमधून करंट पास होत असतो, सर्किटमध्ये वायर आहे बल्ब आहे आणि काय होतं मग आपण बल्बला रेझिस्टन्स ठेवलं आणि बटन दाबलं तर बल्बमधून इलेक्ट्रिसिटी आपल्याला जनरेट होईल. मग इलेक्ट्रिक सेल काय करतात तर ते इलेक्ट्रॉन्सला फ्लो करायचं काम करतात वायरमधून आणि मग करंट फ्लो होतो त्या वायरमधून. नेक्स्ट आहे द व्हॉल्केनिक इरप्शन टू प्लेस. मग काय होईल तर हार्मफुल गॅसेस जे असतात ते जातील आणि पोल्युशन होऊ शकतं हवेत ते गॅसेस गेल्यानंतर, ज्याच्यामुळे काय होतं लँडची फर्टिलिटी जाते, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता पण बरीड होऊ शकते जमिनीमध्ये आणि सगळं काही खराब होऊ शकतं, ती जागा तेवढी संपू शकते. त्यानंतर एक डायग्राम दिलेली आहे आणि तिच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहे. अ मॅनमेड मटेरियल आर शोन इन द डायग्राम. आपण बनवलेले आहे मॅनमेड, बघा ते नॅचरल आहे का प्लास्टिक बॅग नाही. व्हॉट इफेक्ट्स कॅन दे हॅव ऑन द एन्व्हायरमेंट. तर ते डिकम्पोज होत नाही इझिली, ते डू नॉट डिकम्पोज इझिली, इट टेक्स सेव्हरल इयर्स फॉर देम टू डिकम्पोज. त्यासाठी वर्षानुवर्ष जातात डिकम्पोज व्हायला. मग आपण असं ठरवलं की डिकम्पोज नाही होतं जाऊन टाकू. सो इफ यू ट्राय टू बर्न देम इट विल कॉज पोल्युशन बाय एक्सक्रिटिंग कार्बन डायऑक्साईड इन नेचर. तर ना झालं तर हवेत कार्बन डायऑक्साईड पसरेल आणि मग काय होईल पोल्युशन होईल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कॅन वी टेक टू अवॉइड द इल इफेक्ट्स. मग आपण हे जे इफेक्ट्स होतात हे थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर वी कॅन मिनिमाइज द युजेस ऑफ दिस बॅग्स. या प्लास्टिक बॅग कमी वापरायचे. बघा आपल्याकडे बंदी आहे प्लास्टिकला, ती ह्याच कारणांसाठी आहे, त्याचं विघटन नीट होत नाही. इन्स्टेड वी हॅव टू लर्न युसेस ऑफ पेपर. मग आपण त्याच्याऐवजी काय वापरलं पाहिजे, पेपर बॅग वापरली पाहिजे, ज्यूटची बॅग वापरली पाहिजे किंवा कपडी बॅग वापरली पाहिजे, क्लोथ बॅग. ऑल्सो वी नीड टू इम्प्लिमेंट 4R फॉर्म्युला. चार आर फॉर्म्युला काय आहे, तर रिड्यूस, रियूज आणि रिसायकल आणि रिकवर असा तो फॉर्म्युला आहे. म्हणजे वापर कमी करायचा, वापरला तर त्याला पुन्हा वापरायचं, म्हणजे मग स्रोतचं नुकसान होत नाही, सोर्सेस आपल्याला व्यवस्थित अवेलेबल होतात. रिसायकल करायची म्हणजे वापरून झालं आता पुन्हा वापरणं होत नाही, तर आपण आपल्याकडे ज्या घंटागाडी वगैरे येतात आपण तिथे नेट टाकलं तर त्याचं रिसायकलिंगचं काम होऊ शकतं आणि रिकवर. मग रिसायकलिंग नंतर काय होईल तर ते रिकवर होऊन आपल्याकडे पुन्हा वापरायला. अशा पद्धतीने आपण 9वीच्या ब्रिज कोर्सची टेस्ट नंबर 3 संपवलेली आहे. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत चॅनल बघत राहा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.